मुळामध्ये कर्नाटक उच्च न्यायालयाचा हा निर्णय अपेक्षित असाच होता, कारण देशातल्या अनेक न्यायालयांनी, अगदी सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा या संदर्भातला पूर्वीच निर्णय दिलेले होते की हिजाब हा काही मुस्लिम धर्माचा अविभाज्य अंग नाही आहे, आणि त्याच्यामुळे केवळ उत्तर प्रदेशच्या आणि अन्य राज्यातल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे प्रकरण तापवलं गेलं. तातडीने राहुल गांधींनी ट्विट केलं, हिजाब का किताब अशा प्रकारचे निरर्थक वाद निर्माण केले गेले, आणि त्यामुळे मला वाटतं की पाच राज्याच्या निवडणुकीमध्ये असा पद्धतीचा जातीयवादी प्रचार करणाऱ्या काँग्रेसला जनतेने चपराक दिलीच. त्याचबरोबर आज कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये घटनापीठाने सुद्धा या संदर्भातली चपराक काँग्रेसला आणि या तथाकथित सेक्युलरिस्ट लोकांना दिलेली आहे. सत्ताधारी बाकावरचे नाना पटोले असं किंवा या लोकांनी तर म्हणले की धर्माचा ध्रुवीकरण करण्याचं काम भाजप या माध्यमातून केलं गेलं. मग कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये पिटिशन कोणी केली, त्या पिटिशनचं वकील कोण होते, हे काँग्रेसचे लोक होते, सगळ्या जगाला माहिती आहे. मग ताबडतोब राहुल गांधींनी ट्विट कसं केलं, एका मुलीला प्रवेश नाकारला या मुद्द्यावरनं, आणि त्यामुळे ही काँग्रेसचं कारस्थान होतं. आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण करण्याचा निंदनीय प्रयत्न काँग्रेसने केला होता हे अगदी पूर्णपणे स्पष्ट झालं.